वर्धा जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश करण्यात आलाय. वर्धा जिल्ह्यात होणारे वैद्यकीय महाविद्यालय हे जनतेच्या सुविधेच्या दृष्टिकोनातून हिंगणघाट शहरात व्हावे अशी तिथल्या नागरिकांची मागणी आहे. महोदय, या संदर्भात कॅबिनेटची एक सब कमिटी तयार झालेली आहे. मीच त्याचा अध्यक्ष आहे. माझ्याच अध्यक्षतेखाली झाली आहे. त्या ठिकाणी आमदार समीर कुणावार यांनी तिथलं जे सिव्हिल हॉस्पिटल आहे ते 400 बेडेड करून घेतलेलं आहे, जेणेकरून तिथे मेडिकल कॉलेज होऊ शकलं पाहिजे. त्यामुळे त्यालाही आपण 400 बेडेड करायला मान्यता दिलेली आहे. आता या संदर्भात हे खरंच आहे की वर्धा जिल्ह्यामध्ये 3 जागांची मागणी आहे आणि म्हणून त्यातलं सगळ्यात सुटेबल जागा कुठली असेल ह्या सगळ्यांची चर्चा करून त्यानंतर सबकमिटी निर्णय करा.